नमस्कार, आरके न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 100% संचारबंदीची आदेश पारित केला आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज 20 एप्रिल दुपारी 2 वाजल्यापासून 23 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत टोटल संचारबंदी घोषित केली आहे। शहरात येणाऱ्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहेत। त्याचबरोबर सोलापूरातील काही दिवसात ज्या भाजी, किराणा, फळ, मेडिकल स्टोअर्स, बँका यांच्या सेवा सुरू होत्या त्याही उद्या दुपारी 2 नंतर बंद करण्यात येणार आहेत। सर्व सरकारी कार्यालये ही या काळात बंद राहतील। पास असले तरी अत्यावश्यक सेवांमधील पोलीस व डॉक्टर व अधिकारी यांना वगळून इतरांना या काळात शहरात फिरण्यास प्रतिबंध केला आहे। सोलापूर शहर आणि जिल्हा पोलिसांनी आजही सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेत विनाकारण भटकणाऱ्या व कारवाई केली आहे। मागील एका आठवड्यामध्ये सोलापूर शहरामध्ये एकूण 15 पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले। याचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहे। या सर्व बाबीचा विचार करता प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे की दिनांक 20/4/2014 दुपारी 2 वाजेपासून 23/4/2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण सोलापूर शहरामध्ये संचारबंदी लागू करून सोलापूर शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहेत। मात्र या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणारे खाजगी सरकारी रुग्णालय, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी, त्यांचे वाहने व महापालिकेमार्फत सर्वेक्षण करणारे कर्मचारी, ॲम्ब्युलन्स सेवा, रुग्णालयामध्ये असलेले औषधीची दुकाने व इतर औषधीची दुकाने सुरू राहतील। त्याचप्रमाणे सकाळी 6 ते 9 या कालावधीमध्ये दुधाचे वाटप व विक्री जारी राहील। त्याचप्रमाणे शहरातील पेट्रोल पंप सकाळी 7 ते 11 या कालावधीत सुरू राहतील। मात्र या पेट्रोल पंपावर केवळ शासकीय वाहने, ॲम्ब्युलन्स, आरोग्य सेवा देणारे सर्व डॉक्टर, कर्मचारी यांच्या वाहनांना पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येईल। आरके न्यूज मराठीसाठी विश्वनाथ बिराजदार, सोलापूर।